नरेंद्र मोदी आणि जनता यांचं समीकरण पुन्हा एकदा राज्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जुळलं असं तुमचं म्हणणं आहे. अरुण खरे सर, मी तुमच्याकडे येणार आहे, पण आपण आधी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर सरांकडे जाऊया. केतकर सर, आता निकालाचं चित्र खूप स्पष्ट झालेलं आहे, तुमचं पहिलं मत काय या निकालावर? पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचा हा निःसंशय अतिशय चांगला विजय आहे तिन्ही राज्यांमधला. आणि तेलंगण मधल्या विजयाने काँग्रेसने जास्त हुरळून जाऊन चालणार नाही, कारण त्यांच्याकडे आता 64 किंवा 65 जागा आहेत, म्हणजे निम्म्यापेक्षा 4 किंवा 5 जागा जास्त आहेत. काँग्रेसला तेलंगण मधलं यश महत्वाचं एवढ्यासाठी आहे की त्यांचा नंबर 3रा किंवा 4था होता मागच्या निवडणुकीत, तिथून आता एकदम ते पहिल्या नंबरवर येऊन सत्तेत आलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून काँग्रेसचं यश मोठं असलं तरी ते सुद्धा प्रचंड यश आहे, जसं राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपचं यश प्रचंड आहे तसं प्रचंड यश तेलंगणमध्ये असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे शिवराज चौहान यांची लीडरशिप ही टिकलेली आहे आणि तेलंगणमध्ये केसीआरची लीडरशिप टिकली नाही आणि छत्तीसगडमध्ये बघेल यांची टिकली नाही. त्याच्यामुळे हे मान्यच करावं लागेल की भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते आणि नरेंद्र मोदी यांचा प्रचार ह्याचं गारूड अजून लोकांवरती प्रचंड प्रमाणावर आहे. मला ते आवडलं का हा प्रश्न नाहीये, माझ्या आवडण्या नावडण्याचा प्रश्न नाहीये, ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. अशा वस्तुस्थितीतनं काँग्रेस बाहेर येऊ शकेल का असे प्रश्न विचारून, आता कशी काँग्रेस हरली म्हणून जर कोणी ढोल ताशे वाजवत असतील तर ते वाजवू शकतात, परंतु अशी परिस्थिती आपल्या देशात काही प्रथम आलेली नाही. 1984-85 मध्ये भारतीय जनता पक्षाकडे फक्त 2 जागा होत्या लोकसभेच्या आणि त्याच्यापासून ते 2014 मध्ये म्हणजे 30 वर्षांनी जवळजवळ त्यांच्याकडे 282 जागा आल्या. म्हणजेच त्या 30 वर्षात जे भारतीय जनता पक्षाने मोबिलायझेशन केलं, पॉलिटिकल मोबिलायझेशन, ऑर्गनायझेशन मोबिलायझेशन त्यामुळे त्यांना मिळालं, त्यामुळे एखाद्या विजयाने हुरळून जाणं किंवा भारून जाणं हे काही फारसं योग्य नसतं हे भारतीय जनता पक्षानेच दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं काँग्रेसने आता डिमॉरलाइज किंवा नाउमेद होण्याच्या ऐवजी आपण आपल्या पक्षाची संघटनेची कार्यकर्त्यांची तयारी 2024 साठी लावली पाहिजे आणि तो विचार करूनच त्यांनी कारभार आता पक्षाचा कारभार सुधारायला हवा आणि त्या दृष्टिकोनातनं नेतृत्वातही जे आवश्यक असेल ते बदल करायला. पण नेतृत्वाने आवश्यक बदल करायला हवेत म्हणजे नेमकं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं सर? म्हणजे 2 गोष्टी नेतृत्वाने बदल करायला हवेत, म्हणजे मुख्य स्ट्रॅटेजी काय, मुख्य तंत्र काय, मुख्य तुमची मुत्सद्देगिरी काय त्या त्या प्रकारे, आणि त्या मुत्सद्देगिरीला अनुकूल असा नेता कोण आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नेता युसलेस आहे किंवा नालायक आहे असं म्हणून चालणार नाही, परंतु तो नेता किती कनेक्टेड आहे लोकांशी, किती कनेक्टेड आहे संपूर्ण प्रदेशाशी, किती कनेक्टेड आहे हे प्रत्येक राज्यात बघावं लागेल. त्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर तेलंगण आणि कर्नाटक या दोघांनी आदर्श ठेवलेला आहे. तेलंगण आणि कर्नाटकमध्ये तिकडे शिवकुमार आणि सिद्धरामय्या आणि इकडे रेड्डी या दोघांनी जे उत्तम काम केलं लोकांशी संबंध ठेवून तसं काम करण्याच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रात आणि इतर राज्यात काम करावं लागेल. सर, आपण भारताचं जर वर्गीकरण केलं की एक हिंदी हार्टलँड, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी भाजपचं वर्चस्व आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळालं, पण दक्षिण भारतामध्ये मात्र भाजपला तेवढा प्रवेश शिरकाव करता आलेला नाहीये, ती जागा तरी काँग्रेस व्यापू शकेल असं तुम्हाला वाटतंय का? हा नवीन ट्रेंड नाहीये. आणीबाणीच्या नंतर 1977 साली सगळ्यांची म्हणायची पद्धत आहे की काँग्रेसचा पराभव झाला, इंदिरा गांधींचा पराभव झाला. त्यावेळेला दक्षिणेकडच्या 4ही राज्यात इंदिरा गांधींना प्रचंड बहुमत मिळालं होतं आणि जवळजवळ 130 जागांपैकी फक्त 6 जागा जनता पक्षाला मिळाल्या होत्या, बाकी 120 पेक्षा जास्त जागा या काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यामुळे दक्षिणेतलं मतदान हे नेहमीच उत्तरेपेक्षा मतदान वेगळं असतं, तिथल्या व्हिक्ट्रीज वेगळ्या असतात, तिथली लिडरशिप वेगळी असते, तिथले प्रश्न वेगळे असतात, आणि त्याच्यामुळे दक्षिण आणि उत्तर हा जो काही एक डिव्हाइड आहे हा डिव्हाइड खूप गंभीर आहे आणि त्या गांभीर्याचा विचार सगळ्याच पक्षांनी विशेषतः भाजपला करायला लागेल, कारण भाजपला दक्षिण भारतामध्ये स्थानच नाहीये, जवळजवळ स्थान नाही अशी अवस्था आहे, आणि काँग्रेसला उत्तर भारतात जवळजवळ स्थान नाही अशी अवस्था होतीये. त्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही पक्षांना देशाची जर एकात्मता आणि समरसता टिकवायची असेल तर दोघांनाही विचार करावा लागणार आहे, परंतु आत्ता तरी भारतीय जनता पक्ष तशा दृष्टिकोनातनं विचार करतोय असं दिसत नाही.
काँग्रेसला प्रयत्न करावे लागतील. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.